कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला 1168 विद्यार्थ्यांसमोर कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांसमक्ष विद्यापीठात ठिय्या आंदोलन केले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत या वर्षात 1168 विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रनिकेतनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून या विद्यार्थ्यांना BSc कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात दिल्या जाणाऱ्या प्रवेशाला विद्यापीठाने नकार दिल्याने प्रामुख्याने विदर्भातील 1168 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने कृषी विद्यापीठात आंदोलन केले. 10वी 12वीनंतर ज्या विद्यार्थ्यांना ज्यांनी कृषीचा डिप्लोमा केला आहे अशा विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चरच्या सेकंड इयरला ॲडमिशन देणं या विद्यापीठातर्फे अधिकृत होतं. पण कोणतीही पूर्वसूचना न देता प्रॉस्पेक्ट मुद्दामून लेट देण्यात आलं आणि अशा 6,500 राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन या विद्यापीठ प्रशासनाने करून घेतल्या. आज आम्ही सन्मान्य कुलगुरू साहेबांना विनंती केली, निवेदन 28 तारखेला दिलं होतं, पण आज आम्ही या ठिकाणी ठिय्या म्हणला आणि सन्मान्य कुलगुरू साहेबांनी आम्ही MCR आणि वरिष्ठ लोकांशी बोलून आम्ही निर्णय देऊ. आम्ही अजूनही त्याच मागणीवर ठामा. जेव्हा संपूर्ण राज्यामध्ये शुल्क कपातीचा निर्णय झाला तर अजूनही कृषी विद्यापीठामध्ये शुल्क कपातीचा कोणताच निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे या शुल्क कपात आणि 6,500 विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाने इथं ठिय्या दिला होता. आम्ही अजूनही या मागणी रेटून देऊ. जोपर्यंत या 6,500 विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा असाच आक्रमक पवित्रा घेत राहील. धन्यवाद. कृषीप्रधान असलेल्या देशात कृषी शिक्षणाची महाराष्ट्र राज्यात होत असलेली परवड निंदनीय आहे. राज्यातील कृषी विद्यापीठाशिवाय इतर शैक्षणिक विद्यापीठांमध्ये COVID-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात आलेली असताना कृषी विद्यापीठासोबतच आघाडी शासनाने असा दुजाभाव करता कामा नये. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात शासनाने तातडीने सवलत देण्यासाठी विद्यापीठाने आवश्यक प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना कुलगुरू डॉ भाले यांनी दिल्या आहेत. 3 वर्षाच्या कोर्समध्ये जे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं 17-18 ते विद्यार्थी 20-21 आपण त्यांना घेतलो 18-19. आता त्या विद्यार्थ्यांचा पिरियड संपला तो. आता हे काही महाविद्यालयाने काही त्या तंत्रनिकेतांनी यांना ॲडमिशन घेऊन म्हणतात त्यांचे 3 वर्ष झाले कम्प्लीट झाले ते. आता हे ॲडमिशन जे शासनानं ॲडमिशन 20-21 बंद केलं, आता 21-22 ॲडमिशन आहे. यांना आज यांना ॲडमिशन देता येत नाही. परंतु आता त्यांचं जे नवीन किंवा 3 वर्षाचे ऑलरेडी कम्प्लीट केलेत तर आम्ही शासनाला म्हणू, कारण ॲडमिशन हे विदर्भापुरतं नाही आहे, PDQV-पुरतं नाही आहे. ॲडमिशन ही प्रणाली पूर्ण शासन लेवलला कृषी परिषदमध्ये होती. तर कृषी परिषदला आम्ही सांगतो की असं निवेदन आलेलं आहे. ते म्हणतात की 6,000 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठ मिळून आम्ही हा प्रश्न त्यांच्याकडे मांडू आणि मग त्या निर्णय घेतील शासना लेवलला.